वाळू औद्योगिक परिसरातील मुंबई नागपूर महामार्गावरील साजापूर फाटा या ठिकाणी रात्री सुमारास कंटेनर आणि कार या वाहनामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चालक आणि एक महिला ठार झाल्या आहेत या प्रकरणी वाळू जमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना घाटीत दाखल केले या अपघातात पंढरपूर येथील विमल इलेक्ट्रिकलचे मालक विठ्ठल गोडसे हे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे विठ्ठल गोडसे हे आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मुंबई हायवेवरून कारने साजापूरकडून बजाज येत असताना औरंगाबादकडून लासूरकडे जाणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली यामध्ये त्यांच्या टाटा सफारी या, या कारचा चुरा झाला आहे या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांना वाहनांचा अंदाज आला नाही यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शनमध्ये होत आहे यावेळी विठ्ठल गोडसे यांना घाटीत दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासत मयत घोषित केलं तर गोडसे यांच्याबरोबर कारमध्ये एक महिला देखील होती ही महिला गंभीर जखमी झाली असल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे मात्र अद्याप महिले या महिलेची ओळख पटलेली नाहीये या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दिनेश कोल्हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंगारे वाहतूक शाखेचे कर्मचारी एस आय अंभोरे महाजन महेर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे